सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा क्लायमॅक्स 23 तारखेला सकाळी सुरू झाला. राजकीय रंगमंचावर अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्यानंतर मतदार राजा काय कौल घेतो, देशाची सूत्र कोणाकडे सोपवतो ही उत्सुकता अंतिम टप्प्यात होती. या पार्श्वभूमीवर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज होतंच. अंबडच्या वेअर हाऊसला पोलिसांचा अक्षरशः विळखा पडला होता. आत जाणाऱ्यांची कसून चौकशी होत होती. अगदी मोबाईल काय, परंतु पेनही मतमोजणीस्थळी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये बरोबर सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. ईव्हीएम मशीन्स आणल्यानंतर अधिकारी मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मतदान यंत्रांचं सील काढण्यात आलं. दरम्यान नाशिक मतदारसंघाचा विचार करता इथं इतिहास घडणार की परिवर्तन होणार याकडे राजकीय धोरणांचं लक्ष लागून होतं. तथापि पहिली फेरी सुरू होताच महायुतीचे हेमंत गोडसेंच्या आघाडीत भर पडत चालली होती. या मतदारसंघामध्ये 18 उमेदवार आहेत. पहिल्या फेरीअखेर नाशिकमधून शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे 25,156 मतं मिळून सुमारे 8,500 मतांनी आघाडीवर होते, तर महाआघाडीचे समीर भुजबळ यांना 16,303 मतं मिळाली. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अपक्ष माणिकराव कोकाटे आणि वंचित आघाडीचे पवन पवार यांची वाटचाल सुरू राहिली. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवारांनी 26,836 मतं मिळून 11,757 मतांची आघाडी घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांना 15,079 मतं मिळाली. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.